मित्रांनो, महाराजांना जाऊन इतकी वर्षे झाली तरी देखील महाराज आपल्या सर्वांमध्ये कार्य आणि कर्तृत्वातून आहे. जेव्हा आपण ऐकतो की एखादा व्यक्ती ह्या जगात निघून जातो, जगाचा निरोप घेतो आणि तो कार्य आणि कर्तृत्वाने या जगामध्ये राहतो, तसे महाराजांनी स्वतःचं जे कार्य आणि कर्तृत्व घडवलं त्या कर्तृत्वाने महाराज आज आपल्या सगळ्यांमध्ये आहेत. म्हणून महाराजांविषयी वाटणारी आस्था आपुलकी ही आपल्या सगळ्यांमध्ये दिसते. तुम्हाला एक प्रश्न कधी पडला असेल की छत्रपती शिवाजी राजे महान घडले, ते महान घडले याचं कारण काय? राजे महान घडले याचं कारण आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब. हिरा कोणाच्याही पोटी जन्माला येत नाही, हिरा असाच घडत नाही. जिच्या कुशीतनं हे स्वप्न निर्माण झालं, स्वप्न उदयाला आलं, ती कुस देखील तितकी पुण्यवान असायला लागते. माँसाहेब जिजाऊंची कुस तितकी पुण्यवान होती की शिवाजी महाराजांसारखी छत्रपती. बाळासाहेब जिजाऊ हे लखोजी जाधवांच्या कन्या होत्या. आणि लखोजी जाधव कोण होते हे जर तुम्ही ऐकलं आणि हे जर समजून घेतलं तर त्या जिजामाता अशा का घडल्या हे तुम्हाला समजायला खूप सोपं वाटेल. मी जिजामातेंच्या जीवनातील अधिक प्रसंग सांगत नाही, फक्त एक प्रसंग सांगेन आणि महाराजांच्या जीवनावरचा एक प्रसंग थांबेल आणि आपला निरोप घेत मी थांबेल. त्या 1829 साली कायद्यानं सतीची प्रथा भारतामध्ये बंद झाली. 1829 साल उजाडावं लागलं आणि जेव्हा शहाजीराजांचं निधन झालं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत राजमाता जिजाऊ माँसाहेब राहिल्या. राजमाता जिजाऊ माँसाहेब ह्या सती गेल्या नाही, त्या किती आधुनिक विचारांच्या होत्या आणि त्या किती स्त्रीवादी विचारांच्या होत्या हे या उदाहरणानं आपल्याला समजतं. जिथे भारतात ते 1829 ला रद्द होते, माँसाहेब जिजाऊंनी ती प्रथा नाकारली, त्या सती गेल्या नाही आणि त्या सती गेल्या नाही म्हणून शिवाजी महाराज घडले. ही पुण्य छत्रपती घडण्याची राजमाता जिजाऊ माँसाहेबांची. ज्यावेळी हा प्रश्न निर्माण होतो ना की छत्रपती शिवाजी राजांना कोणी घडवलं, या प्रश्नाचं निसंदिग्ध उत्तर द्यावं की छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेबच आहे. दुसरं तिसरं कोणीही छत्रपती शिवरायांना घडवलं नाही. कुणी एखाद्याने सांगितलं तुला स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि महाराजांनी ते निर्माण केलं असं काही इतिहासामध्ये घडलेलं नाही. आपल्यापर्यंत महान पुरुषांचा नेहमी खोटा इतिहास पोहोचविला जातो, याचं कारण आहे ज्या हाताने इतिहास घडवला त्या हाताने इतिहास लिहिला नाही आणि ज्या हाताने इतिहास लिहिला त्या हाताने इतिहास घडवला नाही. इतिहास घडवणारे वेगळे आणि इतिहास लिहिणारे वेगळे, म्हणून आपल्यापर्यंत खरा इतिहास आला नाही. महाराजांची समाधी माळी जातीच्या असणाऱ्या महात्मा फुलेंनी शोधली. महार जातीच्या असणाऱ्या आंबेडकरांना महारचा चौदार तळ्याचा सत्याग्रह करायला रायगडचं ठिकाण निवडावं लागलं, कारण ती स्वराज्याची राजधानी आहे. तो सत्याग्रह स्वराज्याच्या राजधानीच्या पायथ्याशी झालेला आहे. जगातला पहिला दीर्घ पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांवरती महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिला. छत्रपती शिवाजी महाराज हे जाती पातीच्या पलीकडे गेलेले होते. आपण जेव्हा त्यांना अधिक जातीच्या धर्माच्या बंधनामध्ये अडकवतो त्यावेळी महाराजांना आपण छोटा करतो. शिवाजी महाराजांना दुसऱ्यांच्या स्त्रियांमध्ये स्वतःची आई पाहिलेली आहे. मगाशी कुणीतरी बोललं की इतर महाराजांना स्वतःच्या दरबारात बाया नाचवल्या, महाराज असे होते, त्यांनी स्त्रियांचा सन्मान केला. हिरणी गड चढून गेली होती आपल्या मुलासाठी, दुसऱ्या दिवशी महाराजांनी तिला बोलवलं आणि चोळी मागण्याने तिची ओटी भरली. स्त्रियांचा सन्मान कसा करावा हे महाराजांच्या इतिहासातून शिकायचं. शिवाजी महाराज या देशाचे मॅनेजमेंट गुरु आहेत. शिवाजी महाराज फक्त लढायातनं समजून घ्यायचे नसतात तर त्यांच्या विद्वत्तेनं, त्यांच्या धर्मशास्त्रातनं, त्यांच्या नीतिमत्तेतनं, त्यांच्या राज्यशास्त्र राज्यशास्त्रातनं, राज्य चालवण्याच्या पद्धतीतनं समजून घ्यायचे असतात. शिवाजी महाराज घडण्याचं आणखी एक कारण होतं, तो म्हणजे महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय. महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायामध्ये तेली तांबोळी साळी माळी धनगर मातंग महार मान संभार कुंभार 18 पगड जातीच्या 18 आलुकेदार आणि 12 बलुकेदारांचे संत होऊन गेले. हे पोषक वातावरण महाराष्ट्रामध्ये घडत होतं आणि त्या वातावरणात शिवाजी महाराज घडत होते. संतांचे संस्कार महाराजांवरती घडत होते, म्हणून शिवाजी महाराजांची धर्माकडे पाहण्याची दृष्टी ही सम्यक होती, ही विवेकी होती. आपली जरी मंदिरं यवनांकडनं पाडली गेली तरी जगात मशिदी पाडण्याचं उदाहरण महाराजांकडनं घडत नाही. महाराजांनी कधी मस्जिदी पाडल्या नाहीत, वेळप्रसंगी मस्जिदींना देणग्या दिल्या, त्यांचं संरक्षण केलं, कबरी बांधल्यात आपल्या शत्रूंच्या. महाराजांनी
आपल्या गडांवरती हे सहिष्णू विचारांचे महाराज होते. महाराज समजून घेताना असे समजून घ्यायचे असतात, महाराजांचे चरित्र समजून घेताना ते असं समजून घ्यायचं असतं, अखंड कितीही बोलत गेलं तरी महाराजांचं कर्तृत्व आणि महाराजांचं चरित्र संपणार नाही. आपल्याला मुख्य वक्त्याचं ऐकायचं आहे, म्हणून मी आपली रजा घेतो, थांबतो आणि यानंतर आपण ज्या क्षणाच्या आतुरतेने